नमस्कार, मी वैशाली। वैशाली मधुर भोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला शाबुदाण्याची कुरडई कशी बनवायची ते सांगणार आहे। तर उपवास वगैरे असेल तर तुम्ही अशा प्रकारे ही शाबुदाण्याची कुरडई खाऊ शकता, खूप छान अशी ही लागते। तर ही शाबुदाण्याची कुरडई बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर खूप अशी चवदार लागते। चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा। जेव्हाही मी रेसिपीज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर इथे मी एक वाटी शाबुदाणा घेतलेला आहे। आता या शाबुदाण्याला आपण 1 ते 2 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेऊया। त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतली आहे, त्या बाऊलमध्ये आता हा शाबुदाण्यामध्ये टाकून घेतली आणि याला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर यामध्ये पाणी टाकून आणि हा शाबुदाणा आपल्याला चांगला असा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर धुवून घेणं गरजेचं आहे कारण की याच्यातले जी घाण वगैरे असेल ती अशी निघून जाते। तर इथे मी 1 ते 2 पाण्याने हा शाबुदाणा धुवून घेतलेला आहे। आता हा शाबुदाणा आपण भिजत ठेवूया, त्यासाठी यामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे। तर शाबुदाणा बुडेल एवढं पाणी त्याला टाकायचं आहे आपल्याला। तर या ठिकाणी बघा, म्हणजे फक्त असं 1 इंच असं एवढं पाणी घेतलेलं आहे, एवढं टाकलेलं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हा शाबुदाणा आपल्याला 5 ते 7 तास अंगला भिजून घ्यायचा आहे। तर यावर झाकण लावून आपल्याला हा शाबुदाणा भिजत घालून ठेवूयात। 5 ते 7 तासाने तुम्ही पाहू शकता आपला शाबुदाणा छान असा फुललेला आहे, म्हणजे छान असा मुरलेला आहे। आता आपण याला गरम पाण्यामध्ये आपण शिजून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। तर पाणी आपल्याला अंदाजानुसार घालायचं आहे, म्हणजे आपण इथे 1 वाटी शाबुदाणा घेतला आहे तर इथे 2 वाटी आपण शाबुदाणा पाणी घालायचं आहे। तर इथे 1 वाटी आणि इथे 2 वाटी, तर 2 वाटीच पाणी घालायचं आहे। जर तुम्ही 2 वाटी शाबुदाणा घेतला तर इथे मग 4 वाटी तुम्ही पाणी घालायचं आहे। आणि आला त्या उकळीपर्यंत आपल्याला गॅस हाय फ्लेमच ठेवायचा आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात। तर इथे मी चवीनुसार मीठ घालते। तर इथे हे साधं मीठ आहे, जर तुम्हाला उपवासाला करायचे असेल तर तुम्ही इथं उपवासाचं मीठ देखील टाकू शकता। आता आपल्या पाण्याला छान अशी खळखळ उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण हा शाबुदाणा यामध्ये घालूयात। शाबुदाणा घातल्यानंतर याला व्यवस्थित आता चांगला आपण हलवून घ्यायचा आहे आणि आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यावर झाकण लावून आता यावर आपण असं झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे शिट्टी सकट आपल्याला हे यावर ठेवायची आणि हे रात्रभर असंच ठेवायचं आहे। मध्ये मध्ये तुम्ही उघडून बघायचं नाही। आता हे आपण उद्या सकाळी याला उघडून घ्यायचं आहे। गरम पाण्यामध्ये आपला हा शाबुदाणा छान शिजला जातो आणि उद्या दुसऱ्या दिवशी आपण याच्या कुरडई बनवून घेऊया। दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपला शाबुदाणा खूपच छान असा फुललेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता मस्त असा आपला शाबुदाणा इथं खूप छान अशा प्रकारे फुललाय। तर या ठिकाणी बघा, आपला शाबुदाणा सहज असा मॅश होतोय, किती छान असा मुरलेला आहे आपला शाबुदाणा। तर असाच आपल्याला शाबुदाणा पाहिजे, म्हणजे कुरडी लवकर छान अशी तयार होते याची। आता या शाबुदाण्याला आपण चाळणीवर चांगला याचा चिक तयार करून घेऊया। तर इथे मी 5 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि याला शिजवून घेतलेत आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे। आपण हे शाबुदाण्याची कुरडई बटाट्यासुद्धा यामध्ये टाकणार आहोत। तर बटाटे तुम्ही घालताना तर त्याची कुरडई खूपच सुंदर लागते। जर तुम्ही नुसते शाबुदाण्याची कुरडई करसाल तर ती अजिबात चांगली लागत नाही। तर त्यामुळे तुम्ही हे बटाटे त्यामध्ये टाका तर त्याची एक चव खूपच छान अशी लागते। तर इथे मी मध्यम आकाराचे 5 बटाटे घेतलेले आहेत। तर 1 वाटी शाबुदाण्यासाठी 5 मध्यम आकाराचे असे बटाटे घेतलेले आहेत। आता हे बटाटेसुद्धा आपल्या खिसणीवर खिसून घ्यायचे आहेत। तर इथे मी अशी पुरण चाळणी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर अशी पुरण चाळणी नसेल तर तुम्ही आपण गहू चाळण्याची जी चाळणी असते ती सुद्धा घेऊ शकता। आणि इथे खाली मी एक पातेलं ठेवलेलं आहे। तर असं ठेवल्यानं याचा खाली चिक असा छान पडला जातो। आता हा शाबुदाणा आपण या चाळणीवर टाकून याचा असं आपण चिक तयार करून घेऊया आणि याला असं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे असं या पद्धतीने। बघा, असं घासलं की याचा चिक खूप छान असा पडला जातो खाली। तर इथं आपला शाबुदाणा छान असा मिक्स करून झालेला आहे। तर या ठिकाणी बघा, मस्त याचा चिक छान पडलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता यावर आपण बटाटा घासून घ्यायचा आहे। तर या प्रकारे
आता इथं बटाटा सुद्धा आपल्याला याच पद्धतीने चांगला घासून घ्यायचा आहे। तर बटाटा असा फोडून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असा घासून घ्यायचा आहे। तर बटाटा सुद्धा यामध्ये छान असा मिक्स होतो आणि बारीक असा तयार होतो। तर या ठिकाणी बघा आपला बटाटा देखील छान असा मॅश करून झालेला आहे। तर यामध्ये बघा आपला बटाटा देखील छान असा मॅश करून झाला आहे। आता याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आपण। आता हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर याची कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे। तर याच्या कुरडया खूप छान अशा तयार होतात। आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायची गरज नाही। तर साबुदाण्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे पण बटाट्याला आपण मीठ टाकलं नाही म्हणून थोडंसं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। थोडंच घाला, खूप जास्तच घालायचं नाही। आणि ह्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित आता मिक्स करून झालेलं आहे। आता याची आपण कुरडी बनवायला घेऊयात। तर इथे मी एक सोऱ्या घेतलेला आहे। आता या सोऱ्याला आपल्याला तेल वगैरे लावायची नाही, नाही तर तुम्ही तेल जर लावून घेसाल तर आपल्याला त्या कुरडईचा असा उघडट वास येते आणि खायलाही ते चवदार लागत नाही। त्यामुळे मी यामध्ये एकही थेंब तेलाचा न वापर करता तुम्हाला ही कुरडई बनवून दाखवणार आहे। आता हे यामध्ये बॅटर आपण केलं तयार केलं होतं ते यामध्ये आपण घालूयात। अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर यामध्ये घालायचं आहे। आता इथे सगळं टाकून झालेलं आहे। आता याची आपण कुरडई तयार करून घेऊया। तर इथे मी एक पॉलिथिन घेतलेली आहे म्हणजे पन्नी घेतली आहे आणि याच्यावर आता आपण कुरडई तयार करून घेऊया। तर पन्नीलासुद्धा मी तेल वगैरे लावून घेतलेलं नाही। आता याची आपण अशी छान कुरडई तयार करून घेऊया। तर या पद्धतीने आपल्याला अशा प्रकारे कुरडई तयार करून घ्यायची आहे। तर बघा किती सुंदर आपल्या ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत। याच पद्धतीने मी तुम्हाला बाकीच्याच कुरड्या देखील करून देते, दाखवते। जर हे बेटर हाताला वगैरे चिटकत असेल ना तर तुम्ही हात पाण्याचा हात मारून घ्यायचा असा। इथे पाणी थोडंसं पाणीचा हात थोडासा मारून घ्यायचा आहे म्हणजे हे बघा या पद्धतीने म्हणजे हाताला ते अजिबात चिटकत नाही या पद्धतीने। आणि हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित त्यामध्ये भरून घ्यायचे आपल्याला। तर बघा हाताला अजिबात चिटकत नाही, फक्त थोडासा पाण्याचा हपका मारून घ्यायचा। तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या कुरडया तयार करून घेऊया। तर याच पद्धतीने आपण बाकीची कुरडई तयार करून घेऊया। मस्त अशा लागतात, खूप छान। आणि तळल्यानंतर ह्याच्या डबल तयार होतात। आणि ह्या कुरडया आपल्याला कडकडीत उन्हामध्ये चांगलंशा वाळून घ्यायच्या आहे। साधारण 2 दिवस चांगल्याशा कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्यात। तर या ठिकाणी बघा मी ही साबुदाण्याची कुरडई 2 दिवस छान अशी कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे। तर खूप छान अशी तयार झाली आपली ही। आता ही कुरडई मी तुम्हाला तळून दाखवते। तर इथे मी हे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले आहे। आता ही कुरडई आपण यावर टाकून घेऊया। बघा मस्त अशी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे। तर एक वेळेस अशा पद्धतीने करून बघा, खूप छान अशी खायला लागते। बटाटा टाकला की कुरडईला खूप छान अशी चव येते। तर या ठिकाणी बघू शकता मस्त अशी तळल्या गेलेली आहे। हिला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली ही कुरडई म्हणजे साबुदाण्याची कुरडई खूपच छान अशी तयार झालेली आहे। तर साबुदाण्याची कुरडई तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता किंवा उपवास वगैरे असेल तर तुम्ही अशा प्रकारे ही कुरडई खाऊ शकता, खूपच छान अशी लागते। तर तुम्हाला ही साबुदाण्याची कुरडई कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।